नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल नवीन मध्ये अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत बँक नोट मुद्राणा ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता काही पदे मी जे आहेत ते या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत सुपरवायझर अर्थात पर्यवेक्षक का असेल कार्यालयीन सहाय्यक ऑफिस असिस्टंट किंवा टेक्निशियन तंत्रज्ञपदासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध होत आहे ज्यामध्ये तुम्ही वेतन तुम्हाला चांगल्या पेस्केलमध्ये आयडियामध्ये ही सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त सुद्धा पदे आहेत ज्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो जॉब चॅनल नवीन असाल चॅनलला चॅनल सबस्क्राईब नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आम्ही देण्याचा सर्वात अगोदर प्रयत्न या ठिकाणी करत असतो तर बघा मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती डिपार्टमेंट सांगितल्याप्रमाणे बँक नोट प्रेस देवास एम पी या ठिकाणी भरती होत आहे अर्थात हे जे डिपार्टमेंट आहे किंवा ही जी, है कि ही जी आ, संस्था आहे ती इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यामुळे ऑल इंडियन सिटीजन्स यासाठी एलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी जॉब तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी जो आहे तो यासाठी नक्की करू शकता बघूया आपण कोणकोणत्या कुन वॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यामध्ये बघा वेलफेअर ऑफिसर या ठिकाणी आयडी पेस केले दिलेला एकोणतीस सातशे चाळीस ते एक लाख तीस तीन हजार ए टू तु लेवलमधलं तुमचं पद राहणार आहे ओपन साठी एज लिमिट थर्टी इयर्स त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंबर ऑफ पोस्ट कशा के मेन्शन केल्या आहेत एक जागा आहे जी ओपनसाठी राहणार आहे सुपरवायझर इन फॅक्टरी अगेन पेस्केल या ठिकाणी दिलेला आहे सत्तावीस सहाशे ते पंच्याण्णव नऊशे दहा सुपरवायझर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यासाठी सुद्धा सेमच स्केल आहे एज लिमिट त्यांनी दिलेला आहे थर्टी इयर्स ओपन साठी दोन्ही साठी एक एक जागा त्यांनी मेन्शन केलेली आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट महत्त्वाचं पद आहे एकवीस पाचशे चाळीस ते सत्याहत्तर एकशे सहा पेस्केल राहणार आहे अठ्ठावीस वर्ष ओपन साठी पेज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी पंधरा जागा भरल्या जातील मित्रांनो टोटल दहा ओपनसाठी आहेत इकॉनॉमिक विक्री सेक्शन एस टी ओबीसीला जागा रिझर्व आहेत एक सोरीस सुद्धा जागा या ठिकाणी आहेत ते सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनच्या पदे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यामध्ये इंक फॅक्टरी प्रिंटिंग इलेक्ट्रिकल आय टी मेकॅनिकल ए सी या पदांसाठी भरती होत आहे तुमचा पेस्केल जो राहणार आहे आयडी आहे तो अठरा सातशे ऐंशी ते सदुसष्ट तीनशे नव्वद या दरम्यान राहील ट्वेंटी फाय इयर्स एज लिमिट राहणार आहे ओपनसाठी आणि नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता इंक फॅक्टरीसाठी साठ प्रिंटिंग साठी तेवीस इलेक्ट्रिकल आय टी साठी पंधरा आणि मेकॅनिकल एसी साठी पंधरा जागा भरल्या जातील टोटल एकशे एकतीस जागा आहेत नंबर ऑफ वेकन्सी चांगल्या आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता यासाठी क्वालिफिकेशन बघे आपण काय लागणार आहे त्या अगोदर मित्रांनो या व्यतिरिक्त दोन जागा आहेत नव दहा पोस्ट कोड बघू शकता या जागा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नोएडा या ठिकाणी राहणार आहे तुमची डिपार्टमेंट आहे त्या अंडर मित्रांनो ही भरती होत आहे त्यामध्ये बघा सेक्रेटरीला असिस्टंट आणि ज्युनिअर ऑफिस असिस्टंट ही दोन पदे भरली जाणार आहेत सेक्रेटरी असिस्टंटची एक जागा आहे ज्युनिअर ऑफिस असिस्टंटच्या तीन जागा भरल्या जातील नोएडा या ठिकाणी अशा टोटल चार जागा त्या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत तेही तुम्ही नोटिफिकेशन यामध्येच मेन्शन केलेलं आहे यासाठी मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन कशा प्रकारे लागणार आहे बघा तर वेलफेअर ऑफिसरसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन पजेस डिग्री ऑफ युनिव्हर्सिटी ऑन Uh, behalf, याम इन दिस बिहार यामध्ये बघा हॅज ऑप्टेनिंग डिग्री ऑर डिप्लोमा इन सोशल सायन्स फ्रॉम एनी रिकगनाइज इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्लस हॅज ॲड्युकेट नॉलेज ऑफ हिंदी ॲज ऑल्सो ऑफ द लँग्वेज स्पोकन बाय द मेजॉरिटी ऑफ वर्कर्स इन द फॅक्टरी हिंदीचं माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर सुपरवायझरिंग फॅक्टरीसाठी बघा फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा असणे आवश्यक आहे डायस्टेप टेक्नॉलॉजीमध्ये पेंट टेक्नॉलॉजीमध्ये सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल तर अप्लाय करू शकता हायर क्वालिफिकेशन बीटेक बी बीएससी इन द रिलेटेड विल ऑलसो बी कन्सिडर तरी तुम्ही अप्लाय करू शकता और फुल टाईम सी इन केमिस्ट्री असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता सुपरवायझर आय टीसाठी बघा फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा असणे आवश्यक आहे आयटी कॉम्प्युटरमध्ये हायर क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जुनिअर ऑफिस असिस्टसाठी ग्रॅज्युएट विथ अटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क असणे आवश्यक आहे टायपिंग स्पीड त्यांनी मागितलं आहे फोर्टी वर्ड्स प्रति मिनिट हिंदीचं किंवा माफ करा इंग्लिशचं किंवा हिंदीचं थर्टी वर्ड्स प्रति मिनिट एक कोणतंही असेल तर अप्लाय करू शकता ज्युनियर टेक्निशियन इंक फॅक्टरीसाठी फुल टाईम आयटीआय सर्टिफिकेट अगेन डायस्टेप टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल तर अप्लाय करू शकता याच्या नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत साठ जागा भरले जाणार आहेत या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंगसाठी फुल टाईम आयटीआय असणे आवश्यक आहे लिओ ऑफसेट मशीन माइंडरमध्ये इलेक्ट्रिक प्रेसमध्ये मशीन माइंडर किंवा या रिलेटेड भरपूर जे क्वालिफिकेशन हँड कंपोजिंग वगैरे दिलेलं आहे त्या रिलेटेड असेल तर अप्लाय करू शकता ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकल आय टीसाठी आयटीआय सर्टिफिकेट इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अलँग विथ वन इयर नेस्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ज्युनियर टेक्निशियन मेकॅनिकल साठी सेमच मित्रांनो फुल टाइम आयटीआय सर्टिफिकेट फिटर टर्नर यासाठी विथ अलम वन इयर एनएसी सर्टिफिकेट फ्रॉम एनसीटी असणे आवश्यक आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी या व्यतिरिक्त जी दोन पदे नोएडा या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यासाठी बघा सेक्रेटरी असिस्टंटसाठी ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क कॉम्प्युटर नॉलेज टेनोग्राफी इन इंग्लिश ऑर हिंदी ॲट एटी वर्ड्स प्रति मिनिट अँड टायपिंग इन इंग्लिश ऑर हिंदी ॲट फोर्टी वर्ड्स प्रति मिनिट त्याबरोबर इन सेक्रेटरी जॉब असेल हे डिझायरेबल आहे नसेल तर पहिल्या क्वालिफिकेशन अप्लाय करू शकता ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी बघा ग्रॅज्युएट विथ ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स अँड कॉम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड ऑन कॉम्प्युटर इन इंग्लिश ॲट फोर्टी वर्ड्स प्रति मिनिट और थर्टी वर्ल्स प्रतिमिट थर्ड असेल तर तुम्ही जुनिअर ऑफिस असिस्टंट या पदासाठी नोएडा या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो आपण एज लिमिट ऑलरेडी बघितला आहे जे पदांसाठी मिनिमम एज लिमिट अठरा वर्ष राहणार आहे ओपनसाठी आपण एज लिमिट बघितला आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे एस सी एसटी कॅन्डिडेटला पाच वर्ष ओबीसी कॅंडिडेटला तीन वर्ष प्लस जे फिजिकल हँडिकॅप आहे त्यांना दहा वर्ष जर ओपनमध्ये असतील तर पंधरा वर्ष एस सी एस टी आणि फिजिकल हँडिकॅप असतील तर तेरा वर्ष एस सी एस टी मॉमअप करा ओबीसी आणि फिजिकल हँडिकॅप है, असतील तर अप टू थ्री इयर्स अगेन एक सो सर्व्हिस प्लस थ्री इयर्सचा क्रायटेरिया किंवा या ठिकाणी एट इयर्स आणि सिक्स इयर्स ओबीसी आणि एस सी एस टीला सुद्धा त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे मॅक्झिमम एज लिमिट मात्र एकसरीस मिनिट पन्नासपेक्षा पेक्षा जास्त नये असं सांगितलं आहे डिपार्टमेंट कॅनेटला नो एज बार राहणार आहे त्यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी एक्झामिनेशन फी बघा सहाशे रुपये एक्झामिनेशन फी राहील जर तुम्ही ओपन अर्थात यू आर सी आणि इकॉनॉमिक असाल तर त्यानंतर दोनशे रुपये फॉर्म फी राहील जर तुम्ही एस सी टी कॅटेगरीमध्ये असाल तर यासाठी मित्रांनो प्रोबिशन पिरियड एक वर्षाचा राहील तुमचा अप्लाय केल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर जो एक्सटेंड केला जाऊ शकतो आणि एका वर्षानंतर मात्र ही कायमस्वरूपी रुपये भरती आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे यासाठी इम्पॉर्टंट डेट्स बघा मित्रांनो बारा तारखेपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाले आहेत बारा मेपासून अकरा सहा दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता जुलै ऑगस्टमध्ये तुमचं मित्रांनो या ठिकाणी एक्झाम होऊ शकते टेंटेटिव डेज सेमोग्राफी आणि टायपिंग ते जी पहिला होईल ती आणि त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जी राहणार आहे ती जुलै ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्येच राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनं क्लिक करा डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद